राम राम मंडळी मराठीचा मास्तर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत. तुम्हाला सर्व रसिक माईबापांच्या प्रेमामुळे या यूट्यूब चॅनलची निर्मिती झाली आणि अगणित असा ज्ञानाचा साठा तुम्हाला सर्वांना देण्याचं भाग्य लाभलं, त्यामुळे सर्वांचा आभार. असंच प्रेम करत राहा. चला तर मंडळी सुरू करूया आजचा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील गड किल्ले आपली खरी संपत्ती या नवीन आणि भन्नाट अशा सिरीजमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत. या सिरीजमध्ये आपण महाराष्ट्रातील महत्त्वाच्या अशा तब्बल 88 किल्ल्यांची, गडांची, दुर्गांची, ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळांची माहिती पाहत असतो. महाराष्ट्रातील गड किल्ले आपली खरी संपत्ती या सिरीजच्या 17व्या भागामध्ये आज आपण सुधा गडाची माहिती पाहणार आहोत. तर अशा या किल्ल्याचं जुनं नाव, नवीन नाव, किल्ल्याचा जिल्हा, तालुका, या किल्ल्यापासून असणारे जवळचं ठिकाण, किल्ल्याची वैशिष्ट्य व किल्ल्यावर आपण कोणत्या इतिहासकालीन, शिवकालीन अशा गोष्टी पाहणार आहोत. तर चला तर मंडळी सुरू करूया आजचा व्हिडिओ. किल्ल्याचं नाव सुधागड. सुधागड किल्ल्याचं जुनं नाव आहे भोरप. भोरप नावाने हा किल्ला ओळखला जातो. किल्ल्याची उंची ही समुद्र सपाटीपासून असणारी उंची 590 मीटर आहे. किल्ल्याचा प्रकार हा गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला आहे. जिल्हा रायगड, तालुका सुधागड, पाली म्हणून ओळखला जाणारा हा तालुका आहे. या पाली गावातूनच साधारणतः 12 किलोमीटर आवर असणारे धोंडसे गावानजीक हा किल्ला आहे. तर अशा या गिरिप्रेमींना, पर्यटकप्रेमींना या किल्ल्यावर जावायचे असेल तर त्यांनी रायगड जिल्ह्यामध्ये जो सुधागड नावाचा तालुका आहे, पाली नावाचा तालुका आहे, या पाली गावातूनच साधारणतः 12 किलोमीटर अंतरावर असणारे धोंडसे गावाजवळ हा किल्ला आहे. तर अशा या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे किल्ल्यावर पाहण्यासारखे ठिकाणं म्हणजे पंत सचिवांचा वाडा आजही आपण आहे त्या स्थितीत पाहू शकतो. भोराई देवीचं जुनं प्राचीन पौराणिक असं मंदिर आहे तेही आपण या ठिकाणी पाहू शकतो. चोर दरवाज्याची विहीर या ठिकाणी एक महत्त्वाचं असं एक पाहण्याचं ठिकाण, प्रसिद्ध ठिकाण आहे. पाण्याची जुनी टाके. पूर्वी इतिहास काळात सैनिकांसाठी या किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी पाण्याची टाकी खोदलेली होती. ती पाण्याची टाकी आजही आपण पाहू शकतो. त्यासोबतच आणि पाच्छापूल दरवाजा म्हणून या ठिकाणी असणारा किल्ल्याचा दरवाजा प्रसिद्ध आहे. टकमक टोक, हे टकमक टोक या सुधागडावर आपण नक्कीच पाहू शकतो. त्यासोबतच दिंडी दरवाजा हाही एक पाच्छापूल दरवाजासारखा दिंडी दरवाजा प्रसिद्ध आहे. त्यासोबतच बोलणारे कडे या ठिकाणी प्रसिद्ध आहेत. आपण एखादी मोठ्या आवाजात काही शब्द उच्चार केले तर या ठिकाणी हे कडे बोलतात, असेही बोलणारे कडे या ठिकाणी पाहू शकतो. त्यासोबतच भुयारी मार्ग हा येथे असणारे गुप्त भुयारी मार्ग आपण नक्कीच पाहू शकतो. तर असा हा अनेक इतिहासकालीन पुरातन गोष्टींना साठवून ठेवणारा हा सुधागड रायगड जिल्ह्यामध्ये पाली तालुक्यापासून धोंडसे या गावाजवळ असणारा हा सुधागड अनेक निसर्गप्रेमी, पर्यटकप्रेमी, गिरीप्रेमी या किल्ल्याला वर्षानुवर्षे भेटी देत असतात. तर जीवनात अवश्य एकदा पाहावा असा हा सुधागड किल्ला. मित्रांनो, किल्ल्याचं संवर्धन व्हावं, येणाऱ्या काळातील पिढीला या अलौकिक अशा शिवकालीन खजिन्याची माहिती अखंडितपणे भेटत राहो आणि जेव्हा जेव्हा भारतीय पर्यटनाचं नाव घेण्यात येईल त्यावेळी सर्वप्रथम महाराष्ट्र पर्यटन गौरविण्यात येईल अशी आशा बाळगून आजच्या व्हिडिओला येथेच थांबूया. तोपर्यंत जय शिवराय मनामनात आणि घराघरात. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि मराठीचा मास्तर यूट्यूब चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारची घंटी वाजवायला मात्र विसरू नका, म्हणजे नवीन माहितीचा व्हिडिओ तुमपर्यंत नक्कीच पोहोचेल. चला तर मंडळी घेतो राजा, भेटूया नव्या व्हिडिओमध्ये नव्या दमाने आणि नव्या दर्शनाने. तोपर्यंत जय महाराष्ट्र.